आपल्या अगोदर पण लोक तिथून भोगून गेले असतील, त्यांनाही घ्यायची इच्छा झाली असेल, पण तुम्हाला परिस्थितीमुळे शक्य झालं नसेल एखादा त्यामध्ये करायचं. चौथी गोष्ट म्हणजे की जसं हे बांधकाम चालू असेल तिथे एकदा कामगाराचा रस्ता चांगला असेल, एखादा वडा खाली पडला असेल, एखादा अवयव मोठा असेल, त्याचं पण इथे काही ना काही राहिलं असेल त्या वास्तूवरती, तर ते रूम पण आपल्याला लागणार नाही, रूम पूर्णपणे दिवस राहण्याकरता शांती. तर ह्या सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये शांती आहे. स्वस्तिनो बृहस्पतिर्तथातु प्रे पार्श्वे नक्षत्राणि ॐ विष्णवे माध्यमोरेश्वर चिन्ता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशान्तरा पारा बहुतो शमी माता पितृ चरण कमलेभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः. बसल्या जागेवरून गुरुजींना ब्राह्मणांना नमस्कार करा. सर्वेभ्यो देवेभ्यः सदनं सुदिनं तदेवा तारापदं चन्द्रबलं तदेवा विद्यावलं दैवबलं तदेवा. आपलं पूर्ण नाव बोला. रमेश कृष्ण म्हणायचं. सपत्निक सपत्निक सहकुटुंब सहकुटुंब सहपरिवार सहपरिवार यजमानो. ह्या कलशात ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, आणि शिवाय हा जो कलश आहे हा कसला प्रतीक आहे, अमृत कलश म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, देव दानव युद्ध झालं, त्याच्यातून जो कलश बाहेर निघाला तो हा कलश आहे. आणि मग आपल्याला हा कलश घेऊन या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. ह्या निमित्ताने माता नारायण नारायण नारायण
निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक
स्थापयामि पद्मायन पद्मा अवायामि स्थापयामि शक्तिर वशने अवायामि स्थापयामि विनायक निधा अवायामि स्थापयामि सावित्री महासावित्री अवायामि स्थापयामि विजयाय विजया अवायामि स्थापयामि विजयाय विजया अवायामि स्थापयामि सेनाय देवसेना अवायामि स्थापयामि अवायामि स्थापयामि मातृपिता रूपा परः अवायामि स्थापयामि हृष्टे हृष्टे अवायामि स्थापयामि पुष्टे पुष्टे अवायामि स्थापयामि पुष्टे पुष्टे अवायामि स्थापयामि आत्मकुलगुरुचरण आत्मकुलगुरुनारायण अभी भैया सबको हाथ को कंगन बांधो कुटुंबियांना कुटुंबीय हसूत्र नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटंक पाशदंड पाणिमालिकारणं श्यामकाय मारिदेव अक्षरं निरामयं भीम विक्रम प्रभु विचित्रतांडवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूक्ति मुक्तात काल भैरवं भजे भूत संग
लोकनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पदे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ते ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं देवा आयांतो हाथ उलटा करा यातु धनापायन असर यातु धनापायंतो असर हाँ हाँ बरोबर अग्निल नमस्कार करा विष्णु देवजनम रक्षस्व एक गंधक्षत फूल अग्निल वाहून द्या गुरुजी ते वाटी लावाल सांगून द्या कोणा हळद कुंकू मध्ये ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा नमस्कार करा ब्रह्मणे नमः आपल्याला आहे बघा दादा तुम्ही तुमटा असं ना थोडं मी देतो स्वाहा स्वाहा म्हणजे स्वाहाच्या वेळेस तुमचं तूप आणि तुमचे शाकल्य पडलं पाहिजे नैऋत्यां तिरुतये नमः
पश्चिमे वरुणाय नमः वायव्यं वायवे नमः उदित्यं कुबेराय नमः ऐशान्यं ईश्वराय नमः ऊर्ध्वदिशे ब्रह्मणे नमः अधस्थाये अनंताय नमः सगळ्यांनी हात जोडून एकदा ग्रहमंडळाकडे पाहून नमस्कार करा. ग्रहदेवतेला म्हणा आमच्यावर आपली कृपा असू दे. ओम ब्रह्मपुराणी त्रिपुरांतकारी भानुशशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनि राहू केतवः सर्वे ग्रह शांतिकरा भवन्तु. नवग्रह मंडल भगवान की जय हो. सूर्य शौर्य मथेन्दुरुच्च पद्मी सन्मंगलं मंगलं सद्बुद्धिश्च बुधो गुरुश्च गुरुता शुक्रं सुखं संशये राहुर्बाहुबलं करोतु विपुलं केतु कुलोन्नति नित्यं प्रीतिकरा भवन्तु भवते सर्वे नुकुलाग्रहाः. वसुपुरुषाय नमः. वा हे जे लाईव्ह चालू आहे ना त्याच्यामध्ये आवाज येत नाही हा आपला. वसुपुरुषाय नमः. वसुपुरुषाय नमः. वसुपुरुषाय नमः. वसुपुरुषाय नमः. वसुपुरुषाय नमः. वसुपुरुषाय नमः. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्र
प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ श्री
करता, 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 करता,
कल्याण करता सुखदो वरदो भव। गुरुजी तुम्ही एकदा पाणी सोडून द्या। श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्य नारायणाची कथा। उलकमुख राजा होता महाखोर, तयाची पत्नी होती सुंदर। नदी किनारी एकदा त्यांनी घातली माघा पूजा दोघांनी। आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी। होती व्यापारी साधू बाण्याची, रित पाहण्यास आला पूजनाची। उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे। मनो इच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे। घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवाण। तयांना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवान्यान। पती पत्नीला दाहली जाण, कन्या ही झाली त्या स्वरूपवान। कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे। योगियांची जी प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा। ऐक सत्य नारायणाची कथा, ऐक सत्य नारायणाची कथा। लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण। बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधुवान्यान। लग्न कल्लेचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान। दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला। केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान। व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून वृष्ट झाले भगवान। जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी। नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे। चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून। राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी। चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून। साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघाशी कैद तात्काळ। कर्तानी करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता। ऐका सत्य नारायणाची कथा, ऐका सत्य नारायणाची कथा, ऐका सत्य नारायणाची कथा। लीलावतीस दुःख बहु झाले, घरी द्रव्य चोरीस गेले। लागल्या मागू दोघेही भिक्षा, पूजाना केल्याचीच ही शिक्षा। होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून। घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला। चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत। दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून घ्यावे त्यांना सत्वरी। सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी। जाहली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची। येऊन त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत। म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली। हो वो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन। द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली। वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून। बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन। सर्वांगी सुंदर उडे दुराचे, कंठी झळके महामुक्ता फळाचे। जय देव जय देव जय मंगल।
Thank you.
राहता ज्ञानेश्वर आणि नीली ज्ञानेश्वरी रमेश रमेश नावांचं नाव घेते त्यांच्याच घरी. बरोबर तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान क्रोध माया भूलवी मन धा